नमस्कार मित्रांनो, जिल्हा परिषद भरती 2023 जे राहिलेले पदं होते त्यांचे आता रिझल्ट लागणे सुरू झालेले आहे। म्हणजे ज्या याद्या आहे ह्या आता साईडवर उपलब्ध होणे सुरू झालेले आहे। तर आपण साईडवर आल्यानंतर भरती प्रक्रिया असं एक ऑप्शन दिलं आहे, तिथे क्लिक केल्यानंतर बघा एक जे पद आहे औषध निर्माता अधिकारी यांची जी तात्पुरती निवड यादी आहे ही साईडवर उपलब्ध करून दिलेली आहे 19/4/2024। तर ही यादी तुम्ही साईडवर जाऊन पाहू शकता। तर ही यादी धाराशिव जिल्हा परिषद भरती यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। तर बघा अशा प्रकारे ही यादी साईडवर उपलब्ध झालेली, यामध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांची नावं आहे आणि ही यादी तात्पुरती निवड यादी आहे। यानंतरची जी अपडेट येईल तीसुद्धा तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। बाकी जिल्हा परिषदचा रिझल्टसुद्धा लवकरच याद्या ज्या आहे ह्या साईडवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। तर बघा यामधील काही पदांचं जे एक्झाम आहे हे अजूनसुद्धा बाकी आहे आणि यांची कोणतीही अपडेट साईडवर उपलब्ध झालेली नाही आहे आणि ही अपडेट आता इलेक्शननंतर म्हणजे जून महिन्यामध्ये उपलब्ध होऊ शकते। तर जून महिन्यापर्यंत या पदांची एक्झाम होणार नाही। जे कंत्राटी ग्रामसेवक हेल्थ वर्कर यांची जी एक्झाम आहे ही आता जूननंतर होईल आणि याबद्दल जी अजूनपर्यंत कोणतीही अपडेट आलेली नाही आहे। जर याबद्दलची कोणती अपडेट साईडवर आली तर ती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जाईल। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व ZP बद्दल सर्व अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।